एकीकडे मणिपूरमधल्या अत्याचारावरून देशभरात संताप व्यक्त केला जातोय, मात्र राज्यातल्या महिला तरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न गृह विभागाच्या अहवालातून निर्माण झालाय। कारण राज्यातही महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे, पाहूयात। महिलांवरील अत्याचारात होतीये वाढ। राज्यातल्या महिला आहेत का सुरक्षित? गुन्हेगारांना का होत नाही शिक्षा? मणिपूरमधील दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि महिला अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा केंद्र सरकारला फटकारण्याची वेळ आली, मात्र मणिपूरप्रमाणे राज्यातली स्थिती सुद्धा गंभीर असल्याचं गृह विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय। महिलांवरील अत्याचाराच्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये महिलांच्या विरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यांची संख्या 17,885 इतकी आहे। यामध्ये बलात्कार, अपहरण, विनयभंग, छेडछाड, हुंडाबळी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे। महिला अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये 22% वाढ झाली। महिला अत्याचारांच्या घटनांचं प्रमाण 11% वाढलंय। मागच्या 4 वर्षांमध्ये 3,487 महिलांचं अपहरण करण्यात आलं। यामध्ये 18 वर्षाखालील 3,459 मुलींचा समावेश आहे। महिलांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार हा सुद्धा एक चिंतेचा विषय बनलाय। गेल्या 6 महिन्यांमध्ये राज्यभरात कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल होत आहेत। यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर अशा 3 शहरातली स्थिती भयावह आहे। मुंबई, पुणे आणि नागपूर अशा केवळ 3 शहरांमध्ये 6 महिन्यात 832 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। मुंबईत 276, पुण्यामध्ये 296 तर नागपूरमध्ये 260 गुन्हे दाखल करण्यात आले। महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी आरोपींना शिक्षा होणं महत्त्वाचं असतं, मात्र अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाणही कमी असल्याचं दिसून येत आहे। अपहरणाच्या 33 गुन्ह्यांची न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण झाली, त्यातील 28 जण निर्दोष सुटले। फक्त 5 जणांना शिक्षा झाल्याचं या आकडेवारीमध्ये स्पष्ट झालंय। तर शिक्षा होणं गरजेचं आहे आणि हा मेसेज समाजापर्यंत जाणं की गुन्हा केला तर शिक्षा होते हे जास्ती महत्त्वाचं आहे। बरेचदा जो काळ लागतो एखादी केसचा निकाल लागण्यासाठी, तर तो इतका जास्ती असतो की त्या केसचं गांभीर्य जे आहे ते कमी होतं। आणि या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित करावा, जेणेकरून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग अवेअरनेस प्रोग्राम्स असतील, ई सायबर सुरक्षा असतील आणि याचबरोबर वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी महिलांना, मुलींना, कॉलेजवयीन तरुणी, विद्यार्थिनींना सुरक्षा देण्यासाठी सक्षम अशी ही यंत्रणा जी ग्राउंड लेवलला असली पाहिजे ती उभी करणं हे प्राधान्यक्रमानं होणं गरजेचं आहे। याच्यासाठी आयोगाने सातत्याने पाठपुरावा केलेला। राज्यातली कायदा सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात असल्याचं राज्यकर्ते सांगत असतात, मात्र गृह विभागाची ही आकडेवारी राज्यातल्या महिला सुरक्षित नसल्याचं सांगतेय। यात बदल होण्यासाठी एकीकडे सरकारनं कायद्याची कडक अंमलबजावणी आणि दुसरीकडे गुन्हे सिद्ध कसे होतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कॅमेरामन किरण काजळेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही न्यूज, पुणे।